आपण 10वीच्या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करतोय, गणित भाग 2 मधला। त्यामध्ये आता आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि स्पर्शिकेच्या काही विविध गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत। तर पाहूया तिसरा व्हिडिओ। बघा, या आकृतीमध्ये ओ हे केंद्र आहे, क्यू आर ही जीवा आहे आणि केंद्रापासून टाकलेला हा जो लंब आहे तो जीवेला पी या ठिकाणी छेदतो, त्यामुळे पी हा मध्यबिंदू झाला। त्यामुळे काय होईल, क्यू आर चे दोन सारखे भाग होतील, क्यू पी आणि पी आर हे दोन्ही बरोबर होतील। तुम्हाला सांगायचं आहे की हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण 9वीतला किंवा त्याही पूर्वी वापरलेला कुठला गुणधर्म इथं लागू होईल। आता आपण बघूया 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे। इथे आकृतीमध्ये बघा, मी तीन वर्तुळ दाखवली आहेत। पी केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे, क्यू केंद्र असलेलं आणखी एक वर्तुळ आहे आणि आर केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे। एस हा त्या तिघांमधला सामायिक बिंदू आहे, म्हणजेच ही तिन्ही वर्तुळ ह्या एस बिंदू मधून जात आहेत। एस हा त्यांचा सामायिक छेदन बिंदू आहे। अशी आपण अनेक वर्तुळ काढू शकतो, याचाच अर्थ की एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात। दोन भिन्न बिंदू जर आपण घेतली तर दोन भिन्न बिंदूतूनही जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात। तीन नैकरेषीय जर बिंदू असतील तर त्या तीन नैकरेषीय बिंदूंमधून फक्त एक आणि एकच वर्तुळ काढता येतं। जर तीन एकरेषीय बिंदू असतील, म्हणजे एकाच रेषेतील बिंदू असतील, तर त्यातून एकही वर्तुळ आपण काढू शकत नाही। आता वृत्तछेदिका म्हणजे काय बघूया आपण। बघा, इथं एक वर्तुळ दिसत आहे, या वर्तुळामध्ये ए बी ही अशी रेषा आहे की जी वर्तुळाला दोन बिंदूतून छेदून जाते। ए आणि बी असे दोन छेदन बिंदू आहेत। मग वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदणारी जी रेषा असते त्या रेषेला आपण वृत्तछेदिका असं म्हणतो। स्पर्शिका, वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदणारी जी रेषा असते तिला आपण स्पर्शिका असं म्हणतो। बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय की ह्या वर्तुळाला एक रेषा छेदून गेली आहे आणि ती वर्तुळाला टी या ठिकाणी छेदते, म्हणजे एकाच बिंदूत छेदते। या रेषेला आपण स्पर्शिका असं म्हणायचं आहे। ती वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदते त्या बिंदूला स्पर्श बिंदू असं म्हणतो। आपण एक व्हिडिओ बघूया इथं। या व्हिडिओमध्ये तुम्हाला वृत्तछेदिका आणि स्पर्शिका या दोन्हींमधला फरक अगदी व्यवस्थित समजेल। एक वर्तुळ काढून घेऊया आपण आणि एक वृत्तछेदिका काढली आहे। बघा, ए बी ही वृत्तछेदिका काढली आहे। ही वृत्तछेदिका वर्तुळापासून जर त्याच्या परिघापर्यंत वाढवली तर एक वेळ अशी येते की ती वृत्तछेदिका त्याच्या स्पर्शिकेमध्ये रूपांतरित होते, म्हणजे दोन बिंदूंऐवजी एकाच बिंदूमध्ये ती वर्तुळाला छेदते। बघा, लाल रेषेत दिसणाऱ्या ह्या दोन्ही आहेत त्या स्पर्शिका आहेत, त्यांना आपण टँजंट असं म्हणू शकतो। वर्तुळाच्या आतमध्ये ती वृत्तछेदिका होती आणि जसं जसं परिघाकडे नेलंय तशी तशी ती एका बिंदूत बदलत छेदत गेली आहे आणि तिला आपण स्पर्शिका म्हटलंय। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यातील परस्पर संबंध समजावून घेऊया। बघा, एखादी गाडी जेव्हा रस्त्यावरून धावते त्यावेळेला ती गाडीचं चाक जे असतं ते रस्त्याशी एक सरळ रेषा तयार करते, त्याला जर आपण स्पर्शिका मानलं तर गाडीचं चाक हे वर्तुळ आणि गाडीच्या केंद्रातून जर आपण स्पर्शिकेला जोडलं तर आपल्याला बघता येईल की ती त्रिज्या तयार होते आणि ती त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते आणि ती स्पर्शिकेला ज्या ठिकाणी छेदते तो स्पर्श बिंदू असतो। स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आता आपण पाहूया। आकृतीमध्ये ओ हे केंद्र आहे, एल ही स्पर्शिका आहे जी वर्तुळाला टी या बिंदूमध्ये छेदते, म्हणजे टी हा स्पर्श बिंदू आहे।
वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. याचा अर्थ आपल्याला सिद्ध करायचंय की ही ओटी जी आहे ही स्पर्शिका ओटीला टी या ठिकाणी लंब आहे. मग स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे? वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे बघा, स्पर्शिकेला आणि त्रिज्येला जर जोडलं तर स्पर्श बिंदूच्या ठिकाणी स्पर्शिका लंब असते, आणि जर त्रिज्येला एखादी रेषा वर्तुळावर एकाच बिंदूत छेदत असेल आणि ती जर लंब असेल तर ही एल ही रेषा ती स्पर्शिका आहे असं आपण म्हणू शकतो. आता स्पर्शिका खंडाचं प्रमेय आपण पाहूया. आकृती दिसते, आकृतीमध्ये ए हे केंद्र आहे, डी हा वर्तुळाच्या बाहेरील एक बिंदू आहे. एपी आणि एक्यू ह्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बघा, ही एपी व एपी ही त्रिज्या या स्पर्शिकेला पी बिंदू मध्ये छेदते आणि एक्यू ही त्रिज्या या स्पर्शिकेला क्यू बिंदू मध्ये छेदते. आपल्याला काय सिद्ध करायचंय? तर वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. याचा अर्थ डी पी आणि डी क्यू हे दोन स्पर्शिका खंड एकरूप आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या पक्ष म्हणून आपण लिहितो. मी आकृतीचं सगळं वर्णन केलं, ते सगळं पक्ष झालं. सिद्ध करायचंय या पी डी एकरूप क्यूडी. आता सिद्धता कशी आहे? दोन त्रिकोण दाखवायचे. कोणते दोन त्रिकोण दिसतात आकृतीमध्ये? बघा, पी ए डी आणि क्यू ए डी. या दोन त्रिकोणांमध्ये पी ए आणि ए क्यू या दोन एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे एकरूप आहेत. पुस्तकामध्ये हे प्रमेय दिलेले आहे. रिकाम्या जागा पुस्तकातल्या ज्या आहेत त्या लाल अक्षरात इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. बाजू ए डी बाजू ए शी एकरूप आहे. बाजू ए डी बाजू ए डी शी एकरूप आहे कारण दोन्ही सामायिक बाजू आहेत दोन्ही त्रिकोणांमध्ये. त्याचबरोबर पी कोण आणि कोण क्यू बरोबर बघा, बाजू ए डी बाजू ए डी शी एकरूप आहे कारण ही सामायिक बाजू आहे. कोण पी आणि कोण क्यू हे दोन्ही 90° असल्यामुळे हे एकरूप आहेत. आत्ताच आपण स्पर्शिकेचं प्रमेय बघितलं होतं स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. मग हे दोन्ही त्रिकोण त्रिकोण पी ए डी आणि क्यू ए डी हे दोन्ही त्रिकोण कसे होतील? एकरूप होतील कर्णभुजा कसोटीनुसार. आणि एकाच एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात त्यानुसार आपल्याला सांगता येईल की डी पी एकरूप आहे डी क्यू. आता स्पर्श वर्तुळांचं प्रमेय आपण पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये दोन स्पर्श वर्तुळ दिसतात. ए केंद्र असलेले एक वर्तुळ आहे, बी केंद्र असलेले वर्तुळ आहे. दोन्ही एकमेकांना सी बिंदू मध्ये छेदतात आणि दोघांमध्ये एक सामायिक स्पर्शिका आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, आपण पाहू शकतो की ए बिंदू असलेले वर्तुळ आहे, बी बिंदू असलेले एक वर्तुळ आहे, सी हा त्यांचा छेदन बिंदू आहे आणि एक स्पर्शिका त्यांना सामायिक आहे. पहिल्या आकृतीमध्ये दोन्ही बाह्य भागात छेदतात आणि दुसऱ्या आकृतीमध्ये दोन्ही वर्तुळ एकमेकांना अंतर्भागामध्ये छेदतात. मग परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांचे केंद्र बिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. ए आणि बी हे केंद्र जोडणाऱ्या रेषेवर सी हा बिंदू आहे. इथेही आपण जर ए आणि सी जर जोडलं, ए आणि बी हा रेषाखंड आहे, त्याला रेषेत रूपांतरित करून आपण जर पुढे वाढवला तर तो सी बिंदूतून जातो. दोन बाह्य स्पर्श वर्तुळ जेव्हा असतील तेव्हा त्यांच्या केंद्रातलं अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. पहिल्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो ए केंद्र असलेलं वर्तुळ आणि दुसऱ्या बी केंद्र असलेलं वर्तुळ यांच्या मधलं अंतर म्हणजे ए बीची लांबी जर आपल्याला काढायची असेल तर ए सी अधिक बी सी आपल्याला करावं लागेल. दुसऱ्या आकृतीमध्ये आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, यांच्यामध्ये ए सी ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ए बी हे दोन केंद्रांमधलं अंतर आहे. जर आपल्याला ए बी काढायचं असेल तर
तर एसी मधून आपल्याला बीसी वजा करावं लागेल, मग आपल्याला दोन आंतरस्पर्शी वर्तुळांमधील केंद्रातलं अंतर मिळेल.